नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी विषय मराठी पहिली कविता माय मराठी या कवितेमधील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्याआधी या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। एक, कष्टामधली तुझीच टिंबटिंब चाखा याची मजा आई। उत्तर आहे गोडी। दोन, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर टिंबटिंब। उत्तर आहे अंगाई। तीन, माय मराठी तुझ्या अंकी टिंबटिंब घेते बागडते। उत्तर आहे लोळण। चार, तुझ्यासाठी गुंफित बसते टिंबटिंब शब्दांची। उत्तर आहे मोहनमाला। पाच, माय मराठी तुझ्यासाठी टिंबटिंब होऊनी जळते मी। उत्तर आहे वात। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। एक, माय मराठी या कवितेच्या कवयित्री कोण आहेत। उत्तर, माय मराठी या कवितेच्या कवयित्री संजीवनी मराठे या आहेत। दोन, कवयित्रीला कशाची गोडी चाखायची आहे। उत्तर, कवयित्रीला कष्टाची गोडी चाखायची आहे। तीन, कवितेत भाषेचा गंध कसा आहे। उत्तर, कवितेत भाषेचा गंध लाजरा आहे। चार, मराठी भाषेचा अर्थ कसा आहे। उत्तर, मराठी भाषेचा अर्थ साजरा आहे। पाच, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे। उत्तर, महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे। सहा, मराठी भाषा दिन केव्हा साजरा केला जातो। उत्तर, मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो। सात, कवी कोणासाठी ज्योत होऊन जळत आहे। उत्तर, कवी माय मराठीसाठी ज्योत होऊन जळत आहे। आठ, कवीने माय मराठीच्या पायाशी काय समर्पित केले आहे। उत्तर, कवीने माय मराठीच्या पायाशी तन मन धन समर्पित केले आहे। प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द लिहा। एक, माय। उत्तर आहे आई। दोन, तन। उत्तर आहे शरीर। तीन, अखंड। उत्तर आहे संपूर्ण। चार, मज। उत्तर आहे मला। पाच, पाखरे। उत्तर आहे पक्षी। सहा, विसावा। उत्तर आहे निवारा। सात, प्रीत। उत्तर आहे प्रेम। आठ, आभाळ। उत्तर आहे आकाश। नऊ, वात। उत्तर आहे ज्योत। दहा, साजरा। उत्तर आहे सुंदर। अकरा, राग। उत्तर आहे क्रोध। बारा, संतोष। उत्तर आहे आनंद। आता आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहूया। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे प्रश्न तुमच्या वहीत नोंद करून ठेवायचे आहेत, कारण हे प्रश्न राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत विचारले जाऊ शकतात। प्रश्न चौथा, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा। एक, वाहियले। उत्तर आहे राहियले। दोन, बागडते। उत्तर आहे आवडते। तीन, आई। उत्तर आहे अंगाई। चार, शब्दांची। उत्तर आहे रंगांची। प्रश्न पाचवा, विरुद्धार्थी शब्द लिहा। एक, आवड। उत्तर आहे नावड। दोन, सुंदर। उत्तर आहे कुरूप। तीन, कष्टाळू। उत्तर आहे कामचोर।
4. राग. उत्तर आहे प्रेम. तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच आमचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.